कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. सांभाळून बोलायचं माझ्याशी. मग सांभाळून बोलायचं ना, मग ऐक. झाड जर वटलेलं असेल ना, त्याला किती पाणी घाला, त्याला किती खत घाला, किती काळजी घ्या, ते भरत नाही परत जिवंत होत नाही, कळलं का? झाड किती वटलेलं असलं ना तरी त्याची मुळे जिवंत असू शकतात. तू ठरवलंयस ना तुला हे नातं संपवायचंय, मग ठीक. मग स्पष्टपणेच ऐक, ह्या असल्या गोष्टी परत करू नको. हात हातात घेऊन ठेवला नाही ना तर आपोआप येत नाही. अर्जुन, अरे अमोल बाजूला असताना मी तुझा हात हात अमोल अमोलनी केलंय सगळं. अर्जुन, भांडणं करण्याआधी एकदाही लक्षात नाही आलं का तुझ्या? विचारच आलं नाही डोक्यात. तुझ्या नाही आला का? मग मी रोज सकाळी उठून भांडणं व्हायला लागलं. आता दिवसाची सुरुवात तुला भांडणं करूनच करायची असेल तर मी तरी काय करू? मला थांबवायचं ना, तू पण सुरुवातच केलीस ना. त्यासाठी माणसाने ऐकावं लागतं अर्जुन. हल्ली तू ऐकतोयस का कोणाचं? अबे पास झाला, तुला एक पॉइंट बोलायला भेटला ना तर माझा मागचा हिशोब काढू नका तू. मी असं काही करत नाहीये, माझं फक्त एवढं म्हणणं आहे किमान दिवसाची सुरुवात तरी भांडणानी नको व्हायला. तू थांबायचं ना, तू पण सुरुवातच केलीस ना भांडायला. बरं ठीक आहे, माझं पण चुकलं, सोड सोड सगळं. आणि अर्जुन ऐक ना, हे आपल्यामध्ये जे काही चाललंय ना ते सगळं आपण अमोलला सांगून टाकू. हा, त्याला असं हे फसवण्यात काही अर्थ नाही, आपण सांगून टाकू सर. या गोष्टीचा तू शांतपणे विचार केलास? हो, मी नीट विचार केलाय. आणि जर त्याला शांततेत सांगितलं ना तर तो घेईल समजून. अमोल बाळा तू? हो बाबा, नीट बघ, नीटच आहे. असं नाही, तू असं अचानक आलास ना म्हणून म्हणलं. काय रे, काय झालं? मी कसं सांगू काय झालं, तुम्हीच मला सांगा ना की काय झालं. शाळेत शिक्षक कसे उभे राहायचे, राघवाला तसंच उभं राहिलाय. हा, काय झालं बाळा, तुला काय त्रास झाला का? हो बाबा, मला त्रास झाला. अरे बाळा, पण काय झालं तुला त्रास? काय झालं आम्हाला क्लिअर सांग जरा, काय झालं? मला आज बाबा मोठा झाला आणि म्हणून मी बाबाला शिक्षण देणार. मला? हो, तू आज खाली का झोपला होतास? अरे ते बाबा सांग, सांग लवकर सांग. अरे ते मला गादीवर झोपच येत नव्हती, मग खाली गोदरी टाकली झोपायला. बर बाबा, तुला माझ्या जवळ झोप येत नाही का? अमोल, अरे बाळा, बाबाला असं बोलतात का? मग तू का असं वागतो? सॉरी बाळा. असं कस, तू केली तर शिक्षा मिळणार ना? अरे पण शिक्षा कसली? अमोल बाळा, मी तुला सॉरी म्हणतो ना, चूक झाली माझी. बाबा, आजपासून तू मला आणि माला एक नवीन गोष्ट सांगायची. थांबा, अजून राहिले. अजून? अजून हा काय बाबा, तू नेहमी वरती झोपायचं, मी असू किंवा नसू. असं का बोलतोयस तू? तू कुठे जाणारस? तू असणारच आहेस की आमच्या सोबत? तुम्ही दोघं मला एकत्र आहेत, ते पण एकमेकांच्या सोबत. हो हो बाळा, यस, मग मी आलोच. बघितलंस, हट्ट बघितलास का त्याचा? म्हणून म्हणते त्याला लवकरात लवकर सगळं सांगून टाकूया. आपण तुला येडबीड लागली काय? मी फक्त खाली झोपलो तर मला शिक्षा सांगून गेलाय तो. त्याला त्रास होतो आपण दोघं एकत्र नसले तर. काय करायचंय आता? थांब, बघू आपण. रुपाली, तू जेवली का नाहीस? अहो, भूक नव्हती मला.
सगळ्यांना जेवू घालून घरातली लक्ष्मी उपाशी राहत असेल ना, तर त्या घरा इतकं दारिद्र्य कुठेही नाही लक्षात. अहो खरंच मुद्दाम नाही करत आहे मी, मला खरंच भूक नाही आज. तुला मी आज ओळखत नाही, आणि तुला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलंय ते चांगलं माहितीये मला. आता बोलणारेस? अहो माझ्या मनात ना एका गोष्टीची भीती आहे. भीती कसली? मी अमोलची खरी आई होऊ शकणार नाही हे माहितीये मला, पण माझं अमोलसाठीचं प्रेम आहे ना हे त्याच्या खऱ्या आईपेक्षा जास्त आहे हो. मला भीती ह्या गोष्टीची वाटते की तो हे समजून घेईल की नाही. तुम्ही हसताय? अगं मग काय बोलू तुझ्या प्रश्नावर. अगं अमोल 7 वर्षांचा आहे आणि तुझं प्रेम पाहून तो तुला मोठी मा म्हणतोय, अजून काय समजून घ्यायला हवं त्यानं तुला? अहो तसं नाही, मला फक्त एवढंच वाटतं की हे बोलण्यापुरतं राहू नये. असं काय वाटतं तुला? अगं अमोल गुणी आहे आणि ज्या प्रेमात सुरक्षितता नाही ते प्रेम कसलं सांग बरं. म्हणजे तू तुझ्या अमोल बरोबरच्या नात्याबद्दल सुरक्षित राहू पाहिजे. तुलना वस्तूंची केली जाते, प्रेमाची नव्हे. आणि आपण अशी तुझ्या प्रेमाची तुलना करून त्रास फक्त तुलाच होणार आहे. एवढं काही मला कळत नाही हो, पण ना मला आता अमोल शिवाय राहायचं नाही बस. तेच सांगतोय, तुझी ही काळजी निरर्थक आहे. अमोल शिवाय राहावं लागेल असं काय वाटतंय तुला? त्या उलट तू त्याला काय हवं नको ते बघ, त्याची काळजी घे, त्याला जीव लाव ना. हो ते तर करतच राहीन मी, पण हा पण येऊच देऊ नको रुपये. तू फक्त अमोलला प्रेम देत जा, बघ तो तुला तेवढंच प्रेम देईल. तू त्याच्यासाठी खूप महत्वाची होशील. त्याला खरंच जाणीव होईल याची? त्याला जाणीव आहेच, म्हणूनच त्यानं आपल्याला या घरात परत जागा दिली ना. हां आता ही जागा टिकवून ठेवणं आपल्या हातात आहे, ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे अमोलचं प्रेम मिळवण्यासाठी पुन्हा चुकीच्या वाटेला जाऊ नकोस, कारण असं काही करून बसलीस ना तर आपलं कुटुंब आपल्याला कधीच माफ करणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमोल आपल्यापासून कायमचा लांब जाईल, त्यामुळं प्लीज पुन्हा तिचा विचार करून त्या वाटेला जाऊच नकोस. हो मी असं का करेन? नाही मी फक्त सांगितलं या ठिकाणी, तू तसं करणार नाहीस माहिती मला. ठीक आहे मी तुम्हाला ना वचन देते की इथून पुढं अमोलला काय हवंय काय नको ते सगळं बघेन मी आणि त्याच्यावर खूप प्रेम करेन. हे छान आहे, बरं आता जेवतेस? काय बायकोच्या नाकावरचा राग जास्त काळ टिकला ना नवऱ्यासाठी घातक असतो. काय हो तुम्ही नाही इकडे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.